फ्रेंड्स, तर आज आपण पौष्टिक असा मस्त असा मँगो रवा केक बनवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। मी एक वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी साखर, एक वाटी आंब्याचा रस, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी तेल, 2 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून खाण्याचा सोडा। आता आपण एका बाउलमध्ये दही घेणार आहोत काढून। दही आपलं आंबट नको आहे, नॉर्मल हवं आहे। तर याला छान असं मिक्स करून घेऊयात। तर यामध्ये मी अर्धी वाटी ऑइल घालणार आहे। दही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे आपल्याला हे बॅटर। आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत अर्धी वाटी। मी साखर बारीक करून घेतली आहे। तर हेही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, मस्त असं बघा। आता आपण यामध्ये एक वाटी रवा घालणार आहोत। साधारण 200 ग्रॅम एवढा रवा आहे हा। तुमचा रवा जर थोडासा जाडसर असेल तर त्याला तुम्ही मिक्सरमध्ये काढून घ्या एकदा फिरवून। आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये मी अर्धी वाटी मैदा पण घालून घेणार आहे। आपण हे आता मिश्रण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आपलं बॅटर किती छान झालेलं आहे। आता यामध्ये मी आंब्याचा रस घालत आहे 1 वाटी। शक्यतो हापूस आंबा किंवा केशर आंबा यूज करा, तो गोड असतो आणि त्याचा स्मेलही खूप छान येतो। इसेन्स नाही घालत आहे मी, कारण की आंब्याचा फ्लेवर मस्त येतो यामध्ये। बघा हे छान असं बॅटर आपण मिक्स करून घेणार आहोत, मस्त असं। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। बघा हे बॅटर आपलं तयार झालं आहे। याला मी 1/2 ते 1/4 तास झाकून ठेवणार आहे। आता आपण कढई ठेवणार आहे गॅसवरती प्रीहीट करायला। आपण केक कढईमध्ये ठेवणार आहोत बेक करण्यासाठी। आता आपण एका टीनला तेल लावून घेणार आहे छान असं, पूर्णपणे त्याला आपण लावून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये थोडासा मैदा घालून घेणार आहोत आणि छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे। सगळीकडे मैदा पसरून घ्यायचा आहे आपला। बघा हे असं तयार झालं आहे आपलं। आता 1/2 ते 1/4 तास झालेला आहे, तर मी आता बॅटर खोलून घेत आहे। बघा हे असं आपलं बॅटर तयार झालं आहे। यामध्ये मी आता बेकिंग पावडर घालून घेत आहे, 2 टीस्पून खाण्याचा सोडा घालत आहे 1/2 टीस्पून, थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये आणि छान असं मिक्स करायचं आहे। बघा हे बॅटर आपलं मस्त असं झालेलं आहे तयार। आता आणखी थोडंसं दूध घालत आहे मी, गरजेनुसार दूध घालायचं आहे आपल्याला। मस्त असं आपलं बॅटर तयार आहे। आता याला आपण केक टीनमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि छान असं 2 ते 3 वेळा याला टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला। आपली कढई प्रीहीट झाली असेल, 10 मिनटं ठेवली होती कढई प्रीहीटला। आता मी यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे, तुम्हाला जर आवडत असतील तर घाला,
नसेल तर नाही घातले तरी चालतील। आपण यामध्ये काजू बदाम आणि थोडीशी टुटी फ्रुटी घालून घेणार आहोत। दिसायलाही छान दिसतो केक आपला। बघा आता आपली कढई प्रीहीट झाली आहे, तर मी आता केक ठेवत आहे बेक करायला। सर्वात आधी आपण 5 मिनटं फुल गॅसवर आणि त्यानंतर 30 ते 35 मिनिट बारीक गॅसवर ठेवायचे झाकून। बघा आपले आता 30 ते 35 मिनिट झालेले आहेत, तर आपण केक चेक करणार आहोत। छान असा केक आपला फुगलेला आहे, मस्त स्मेल पण छान येतो आहे। आता मी याला सुरीच्या सहाय्याने चेक करत आहे। सुरी एकदम आपली क्लीन निघत आहे, म्हणजे आपला केक बेक झाला आहे। आता तर याला आता आपण काढून थंड होऊ द्यायचा आहे पूर्णपणे, आणि सुरीने आपण त्याच्या बाजूने पूर्ण असं सुरीने त्याला सर्कल करून घ्यायचं काढून, आणि हळूच त्याला टीनमधून काढून घेऊयात आपण केक। बघा आपला केक तयार झाला आहे, खूप मस्त छान आणि स्पॉन्जी झाला आहे, एकदम मस्त असा केक। मी तुम्हाला कट करून दाखवते, खूप छान झालेला आहे। लहान मुलांना तर खूप आवडतो हा केक। बघा आता आपण केक कट करणार आहोत, किती सुंदर दिसतो आहे। वाव, टेस्ट पण खूप छान लागते, तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।